आणि म्हणून मला फक्त शंभुराज तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की किमान किमान तरी बाबांनी ठीक आहे स्वतःच्या मनाला विचार करा आणि अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीत तोंड घालून स्वतःचं हसं करून घेऊ नका. अजिबात काव काव नव्हे, काव काव काय, हा मला वाटलं काव 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 करतोय कारण आता 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 पितृपक्ष येणार आहे म्हणून प्रॅक्टिस करतोय की काय घडी असं मला वाटलं. चर्चा चालू ठेवा. पण 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 मला मला तुम्हाला वाढी ठेवायची वेळ आणू नका. मंत्री निर्लज्जपणाचा कळस आहे, निर्लज्जपणाचा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 20 हे या ठिकाणी चर्चेकरता आलंय त्यावर माझे विचार व्यक्त करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट मी आपल्या सुरुवातीलाच आपल्या लक्षात आणून देतो, आपण ती तपासून बघा. मी मुद्दा मांडेन तो जर खरा असेल तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करा, तो जर खरा नसेल तर माझा काही त्याबद्दल आग्रह नाही. साधारणपणे हे जे विधेयक म्हणजे बिल ज्याला आपण तो म्हणतो ते मंजुरी करता सभागृहामध्ये आलंय, त्याच्यापूर्वी 14 जुलै 2022 रोजी या विधेयकाच्या पूर्वी अध्यादेश निघाला होता आणि आज सभागृहामध्ये या विधेयकाला नापसंतीचा प्रस्ताव हा अनेक सन्मान्य सदस्यांनी सुचवलेला आहे. आपल्या सभागृहाची प्रथा आणि नियमावली अशी आहे की साधारणपणे अशा प्रकारचा नापसंतीचा प्रस्ताव ज्या वेळेला येतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे पहिल्यांदा नापसंतीच्या प्रस्तावावर चर्चा होते आणि प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भातला जो काही निर्णय होतो तो झाल्यानंतर मूळ विधेयकाच्या ढाच्यावर चर्चा होते. पण सर्वसाधारणपणे अशी चर्चा होत नाही. चर्चा अशी होते की अध्यक्षस्थानी बसलेले जे कोणी सन्मान्य चेअरपर्सन असतील, अध्यक्ष महोदय असतील, ते सभागृहाचा सेन्स असा घेतात, सभागृहाची मान्यता अशी घेतात की मी आता एकत्रितपणे नापसंतीचा प्रस्ताव आणि मूळ विधेयक हे चर्चेला ठेवतो आणि त्यातून चर्चा होऊन जो काही निर्णय होईल तो व्हावा आणि त्याच्याकरता सभागृहाची संमती घेतली जाते. हा सर्वसाधारणपणे कामकाजाचा एक भाग आहे, ही प्रथा आहे, हा नियम आहे. आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, मी सभागृहात बसलेलो आहे मिनिटने मिनिट, त्यामुळे अशा पद्धतीचं कुठंतरी रेकॉर्डवर आलेलं नाही. कृपया ते रेकॉर्ड आपण करेक्ट करून घ्यावं एवढाच त्याच्याकरता हा माझा आग्रह आहे. हा मुद्दा आपल्याला पसंत पडला, आपल्याला मान्य झाला, आपण मान्य करा. मी मांडलेले मुद्दे आपल्याला बऱ्याच वेळेला मान्य होत नाहीत, अमान्य असला तर शेवटी अधिकार आपला आहे, पण पद्धत चुकीची पडू नये एवढ्याकरता मी या ठिकाणी हा मुद्दा सांगितला. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये या सदनाचे नेते आणि नगरविकास मंत्री या नात्यानं हे जे विधेयक मंजुरी करता आणलेलं आहे ते विधेयक जर आपण बारकाईनं वाचलंच असेल, आपला तो आवडता विषय आहे. ज्या वेळेला आपली अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळेला आपला या संदर्भामधला विशेष करून विरोधी पक्षनेत्यांनी उल्लेख केला होता विधेयकाच्या संदर्भातला. आणि म्हणून हे जे विधेयक आलंय या विधेयकामध्ये दादा फक्त दोनच मुद्दे महत्वाचे आहेत. काय मुद्दे महत्वाचे आहेत? मुद्दे एवढेच फक्त या विधेयकामध्ये आहेत, क्लॉज बाय क्लॉज जर तुम्ही विधेयक वाचलं, कारण आणि उद्देश हा जरी वाचलात तर ह्याच्यामध्ये दोनच मुद्दे फक्त आपल्याला दिसतात. ते म्हणजे यापूर्वी जो नियम झाला होता, निर्णय झाला होता, कायदा झाला होता की सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडला जावा, त्याच्याऐवजी जनतेतून नगराध्यक्ष निवडला जावा, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा हा होता की 2.5 वर्षाच्या कालावधीत नंतर या नगराध्यक्षावर अविश्वासाचा ठराव हा आणला जात होता, तो आता 5 वर्षापर्यंत त्याचा कालावधी हा पूर्ण केल्यात आलेला आहे आणि 2.5 वर्षापर्यंत त्याच्यावर कुठलाही अविश्वासाचा ठराव आणू नये, असे दोनच मुद्दे या संपूर्ण विधेयकामध्ये अंतर्भूत आहे, याच्यापेक्षा फार काय नाही. अध्यक्ष महोदय, या नगरपालिकांच्या बाबतीत किंवा अशा प्रकारचे कायदे सातत्यानं करण्यात आले ज्याचा उल्लेख सभागृहामध्ये आला, इथं 1974 साली, 1984 साली, 2001, 2016 आणि 2020 इतक्या वेळेला हा नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून जावा की निवडून गेलेल्या सदस्यांमधून निवडून जावा याच्यावरती वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेळी हे निर्णय झालेले आहेत आणि त्या निर्णयातून जो काही बरा वाईट अनुभव आला त्या अनुभवातून बहुतांशी कालावधी हा नगराध्यक्षांचा
नगराध्यक्षांचा की नगर नगराध्यक्ष हे नगर सेवकांमधूनच निवडून गेले पाहिजेत अशा पद्धतीचाच बहुतांशी कालावधी गेलेला आहे। याचा अर्थ हा प्रयोग आपण आज पहिल्यांदा करतोय काय असं नाही, काही प्रयोग करावे लागतात, काही बदल करावे लागतात, काही नवीन निर्णय करून त्याची प्रचिती काय येते, त्याचा अनुभव काय येतो, त्याचा रिझल्ट काय येतो हे कधी कधी बघावं लागतं। परंतु तो रिझल्ट आल्यानंतर जो लोकहिताचा, जो लोकशाही सक्षम करण्याचा, जो लोकशाहीमध्ये सत्ता विकेंद्रीकरण करणं ही खऱ्या अर्थाने लोकशाहीचा गाभा आहे, त्या गाभ्याला जर धक्का लागत असेल तर आपण घेतलेले निर्णय आपण मागे घेतले पाहिजेत। हे खऱ्या अर्थाने सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे, हे खऱ्या अर्थाने सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे। खऱ्या अर्थाने सुदृढ लोकशाहीचा गाभा हा इथं आहे की कधी कधी मी म्हणेन तेच खरं असं न मानता सर्वसामान्य माणसाचं मत काय आहे, आपण जो निर्णय घेतो आहोत त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानावर काय परिणाम होतोय, सामाजिक समतेवर काय परिणाम होतोय, समाजाच्या दैनंदिन जीवनावर याचे काय परिणाम होत आहेत, आणि त्या अनुषंगाने आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवून आपण आपल्या निर्णयाशी ठाम राहायचं की निर्णय बदलायचा हे जो नेता ठरवतो, जो राज्यकर्ता ठरवतो तोच खऱ्या अर्थाने लोकशाही बलवान करू शकतो, सुदृढ करू शकतो, लोकशाही निकोप करू शकतो। अशा पद्धतीचे निर्णय अनेक वेळा झालेले आहेत, केवळ हाच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे असे अनेक निर्णय झालेले आहेत। कालांतराने त्या निर्णयाचा रिझल्ट, त्या निर्णयाचे परिणाम बघून ते निर्णय बदलण्याचा निर्णय सुद्धा ज्या राज्यकर्त्यांनी तो निर्णय घेतला होता त्याच राज्यकर्त्यांनी निर्णय बदलण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय, आणि त्याच्यामध्ये उदाहरण या नगरपालिकेच्या संदर्भातली सुद्धा अध्यक्ष महोदय आहेत। अध्यक्ष महोदय या संपूर्ण विधेयकामध्ये अशा प्रकारची विधेयक सभागृहामध्ये 3-4 येणार आहेत। काय येणार आहेत विधेयक? पुढचं विधेयक येणार आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत सरपंच जनतेमधून निवडून जाणारे विधेयक येणार आहे। हे नगरपालिकेचं आलं, आता वॉर्ड रचनेचं आलेलं आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रद्द करण्याचा निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय मला कळलं नाही की या मागचं लॉजिक काय आहे, याच्या मधला खऱ्या अर्थाने समाजाच्या हिताचा निर्णय काय आहे, तर याच्यामध्ये समाजाचा हिताचा निर्णय काय आहे ही सगळी विधेयकं जर वाचली तर एका ओळीमध्ये फक्त एखादं कारण द्यावं लागतं म्हणून कारण त्याच्यामध्ये दिलेलं आहे, यापेक्षा कोणतंही सक्षम कारण त्या संपूर्ण विधेयकामध्ये दिलेलं नाही। जे ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जनतेमधून निवडून जावं लागणार आहे त्याच्यामध्ये आता आपण ग्रामविकास खात्यानं एक मूलभूत निर्णय केलेला आहे, जो बदल केलेला आहे तो मान्य करायला हवा की निवडून गेलेल्या सरपंचावर जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर आता सदस्यांचे अधिकार काढून टाकलेले आहेत आणि जनतेला ते अधिकार दिलेले आहेत। जे कोणी मतदार यादीमधले मतदार आहेत आणि जे कोणी त्या अविश्वासाच्या ठरावावर मतदान करतील त्यातले 3/4 मतदार जर त्या सरपंचाच्या विरोधात गेले तर त्या सरपंचाला त्या पदावर राहण्याचा अधिकार राहणार नाही अशी त्या विधेयकामध्ये तरतूद केलेली आहे। मंत्री महोदय आपण विधेयक वाचून बघा, हा जो 5 वर्षाचा कालावधी आपण या नगराध्यक्षांना देत आहात, आपण जनतेमधून निवडून जाण्याचा ह्या नगराध्यक्षांना अधिकार देतात, याच्यामध्ये नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणायचा याची तरतूद या संपूर्ण विधेयकामध्ये कुठे आहे ती आम्हाला सांगा। कारण आणि उद्देशामध्ये तर नाहीच नाही, पण या विधेयकामध्ये क्लॉज बाय क्लॉज जे तुम्ही लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपणही नजर मारा, जर माझी चूक असेल तर मला दुरुस्त करा की आपण याच्यामध्ये त्या नगराध्यक्षाला आपण अविश्वासाचा ठराव आणणं किंवा चुकीचा नगराध्यक्ष एखादा वागत असेल तर त्याला परत बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? त्या नगरसेवकांना नाही, तिथल्या निवडून दिलेल्या जनतेला नाही, मग कोणाला आहे? याचा अर्थ हा नगर जो कोणी नगराध्यक्ष निवडून जाणार आहे त्यानं कसंही वागावं, त्याने आपला कारभार मनमानी करावा, त्याच्यावर कोणाचाही अंकुश नसावा। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीची निरंकुश सत्ता ज्या ठिकाणी तयार होते त्या ठिकाणी निरंकुश सत्ता ज्या ठिकाणी तयार होते त्या ठिकाणी ज्या हेतूला मूळ हेतूलाच हरताळ पसरा जातो आणि म्हणून तुमचा चांगला हेतू आहे की वाईट हेतू आहे तो हेतू बाजूला पडतो आणि अशी माणसं निरंकुश होतात आणि निरंकुश होता होणारच नाहीत हे सांगता येणार नाही, हे सांगता येत नाही।
अध्यक्ष महोदय आपण पूर्वीच्या विधेयकाचा आधार द्याल मला मला माहित आहे की पूर्वीच्या विधेयकाचा आधार द्याल पण पूर्वीच्या विधेयकाचा जरी आधार घेतला तरी या विधेयकामध्ये सुद्धा तो क्लॉज बाय क्लॉज मुद्दा येणं हे खऱ्या अर्थाने कायद्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही तो कायदा अतिशय सक्षम होऊ शकतो तो कायदा कुठल्याही चॅलेंजला समर्थपणे तोंड देऊ शकतो आणि म्हणून या विधेयकामध्ये ते क्लॉज बाय क्लॉज असले पाहिजे काय होता पूर्वीच्या कायद्यामध्ये तरतूद अध्यक्ष महोदय पूर्वी अशाच पद्धतीचा जनतेतून निवडून जाणारा नगराध्यक्ष जो होता त्या नगराध्यक्षावर जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर दीड वर्षापर्यंत ठराव आणता येत नव्हता दीड वर्षानंतर जर तो अविश्वास ठराव मागितला नाही नाही आपलं होऊ द्यानंतर मी बोलतो नाही तुमचं नाही तिकडे पण काय येईल त्यांचं आणि म्हणून दीड वर्षापर्यंत आपल्याला हा विश्वास ठराव आणता येत नव्हता आणि तो जर आणायचा झाला तर पहिल्यांदा अविश्वासाचा ठराव मागणारे मंडळींनी किंवा आणणाऱ्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे त्या संदर्भामध्ये मागणी करायची होती जिल्हाधिकाऱ्याला जर योग्य वाटलं आणि जिल्हाधिकारी जर योग्य प्रकारे ठरवेल तर त्या नगराध्यक्षाच्या विरोधात तो अविश्वास ठराव मांडला जावा आणि मांडण्याची परवानगी मिळावी म्हणून राज्य शासनाकडे परवानगी करता तो ठराव पाठवण्याची मूळ विधेयकामध्ये जे पूर्वीचं झालेलं होतं 2016 साली विधेयक झालं होतं तारीख मागे पुढे असू शकेल पण 2016 साली जे विधेयक तयार झालं होतं त्याच विधेयकामध्ये ही तरतूद आहे की त्या राज्यकर्त्यांच्याकडे ते जायला पाहिजे याचा अर्थ त्या राज्यकर्त्याला जर वाटलं तर त्यांनी त्याला परवानगी द्यायची अविश्वासाच्या ठरावाला न पेक्षा परवानगी द्यायची नाही याचा अर्थ या नगराध्यक्षाला अतिशय निरंकुश बनण्याचं काम कायद्याने आपण अधिकार देतो आहोत कायद्याने आणि आताच्या विधेयकामध्ये तर त्याची कुठेही तरतूद मला या ठिकाणी दिसत नाही कुठेही तरतूद मला या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला ती तरतूद काय असावी असायला पाहिजे आणि ती तरतूद कायद्यामध्ये केवळ नियमावलीमध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री मध्ये करून चालणार नाही नियमावली वेगळी आणि कायदा वेगळा नियमावली वेगळी आणि कायदा वेगळा नियमावलीमध्ये जे करून चालणार नाही कायद्यामध्ये तरतूद कशी करणार आणि कायद्यामध्ये तरतूद नसेल तर माझं पुढचं भाषण होण्यापूर्वी आपण हे विधेयक स्वतःहून आता इथं थांबवा आपण पुन्हा लॉ अँड ज्युडिशरी समोर जा आपण पुन्हा लॉ अँड ज्युडिशरी समोर जाऊन या विधेयकाला तपासा आणि हे विधेयक तपासून तुमचं जर हट्टत असेल तर पुन्हा ते सक्षम करून सुदृढ करून सभागृहासमोर सर्वंकष अशा पद्धतीनं सक्षम करून तुम्ही सभागृहासमोर घेऊन या आणि मंजूर करून घ्या कारण तुमच्याकडे मेजॉरिटी आहे तुम्ही ठरवलेलं आहे तर मेजॉरिटी कराल ते मंजूर करून घ्याल पण मंजूर करून घेत असताना त्याच्यामधल्या त्या ठिकाणी अधिक उणीवा असता कामा नये याची आपण काळजी घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय काय नगरपालिकांची परिस्थिती आज आज जर आपण स्टॅटिस्टिक बघितलं तर स्टॅटिस्टिक प्रमाणे जवळजवळ 51% ही लोक आता शहरामध्ये राहतात पण आपण जर फ्लोटिंग पॉप्युलेशन बघितलं 2011 नंतर आता आपल्याकडे जनगणना झालेली नाही आणि म्हणून 2011 नंतर 2021 ची जनगणना जर आपण नजरेसमोर आणली तर जवळजवळ 56-57% लोकसंख्या ही आता शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांची झालेली आहे 57-58% 1962 साली ज्या वेळेला अशा पद्धतीनं जनगणना झाली होती त्यावेळेला 28% शहरी भागामध्ये राहणारी लोक होती आणि 72% लोक ही ग्रामीण भागामध्ये राहणारी होती आज 13 कोटी लोकसंख्येच्या या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 56-57% लोक शहरामध्ये राहतात शहराच्या हद्दी फार वाढलेल्या नाहीत शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज राहण्याचं माणसांचं जीवन हे अतिशय नरक यातना असल्यासारखं जीवन झालेलं आहे अध्यक्ष महोदय नरक यातना झाल्यासारखं जीवन झालेलं आहे वाहतुकीचे प्रश्न आहेत राहण्याचे प्रश्न आहेत गार्डन नाही तिथं ड्रेनेजची अडचण काय आहे या सगळ्या प्रकारच्या गोष्टी नगरपालिकांमध्ये क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना सातत्यानं अडचणीला सामोरं जावं लागतं पण सातत्यानं जात असताना मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की सगळ्या खात्यांचे बांधकाम खातं घ्या महसूल खातं घ्या एमएससीबी घ्या यांचं स्वतःचं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग असतो स्टाफ असतो त्यांची स्वतंत्र कर्मचारी यंत्रणा असते नगर विकास विभागाची स्वतंत्र यंत्रणा काय आहे नगर विकास विभागाला जर त्या ठिकाणी सीओ जो असतो
तो सीओ असल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये कंट्रोल थोड्याफार ठेवण्याकरता तिथला जो कोण असेल तो प्रांताधिकाऱ्याकडे लोकांना जावं लागतं, प्रांताधिकाऱ्याकडून कलेक्टरच्याकडे जावं लागतं, कलेक्टरकडून त्या ठिकाणी कमिशनरच्याकडे यावं लागतं, कमिशनरकडून डायरेक्टरच्याकडे जावं लागतं, डायरेक्टरकडून त्या ठिकाणी डेप्युटी सेक्रेटरीकडे यावं लागतं, डेप्युटी सेक्रेटरीकडून सेक्रेटरीकडे यावं लागतं आणि त्या सेक्रेटरीमध्ये ईडी वन ईडी टू अशा पद्धतीचे दोन दोन सेक्रेटरी असतात, ईडी वन आणि ईडी टू दोन दोन सेक्रेटरी असतात आणि त्याच्यानंतर मंत्री असतो आणि म्हणून स्वतंत्र केडर अशा पद्धतीचं नगर विकास विभागाचं नाही, नाही त्यांचा स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग नाही, त्यांना स्वतंत्रपणे कुठलंही काम करण्याची अशा पद्धतीची यंत्रणा नाही। आज नगर विकास विभागाला वेगवेगळ्या भागातून अनेक प्रकारचे या ठिकाणी निधी मिळतोय ही वस्तुस्थिती खरी आहे। केंद्र सरकारपासून तर जिल्ह्याच्या डीपीसी पासून सगळे फंड्स हे आता नगर विकास विभागाला मिळतात। पूर्वी सारखे फक्त यूडी सिक्स खाली फंड्स मिळणं एवढंच फक्त मर्यादित राहिलेलं नाही ही वस्तुस्थिती खरी आहे। पण नगरपालिका हद्दीमध्ये एखाद्या माणसाला जर काम करायचं असेल मग तो नगराध्यक्ष कितीही सक्षम असू द्या, कितीही इफिशियंट असू द्या, पण त्याला जर काम करायचं असेल तर त्याला प्रशासकीय यंत्रणा ह्या एवढ्या सगळ्या भागातून जावं लागतं आणि यानंतर दुसरा डायरेक्टर म्हणून तो असतो जो नगर रचनाकार असतो। तो नगर रचनाकार आणखीनच एक विचित्र असा प्रकार त्यांच्या डोक्यावर बसलेला असतो, त्याच्यातून सुद्धा त्यांना जावं लागतं आणि म्हणून हे सगळं करायचं असेल तर त्यांचे अधिकार वाढवा, त्यांचे अधिकार वाढा, त्यांना अधिक काम करण्याकरता म्हणून त्यांना स्वतंत्र यंत्रणा कशी देता येईल ती यंत्रणा द्या, त्यांना अधिकचे फंड्स कसे देता येतील ते द्या। इथं माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण बाबा बसलेले आहेत, ते राज्याचे त्यावेळेला मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री होते आणि त्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो, त्या खात्याचा मी राज्यमंत्री होतो। या सभागृहामध्ये अनेकांना अनुभव असेल की त्यावेळेला राज्यमंत्री असताना आपण त्या खात्याचं काम कशा पद्धतीनं करत होतो हे सगळ्या सदस्यांना माहिती आहे। अध्यक्ष महोदय आणि मंत्री महोदय मी आपल्याला सांगतो की त्यावेळेला प्रत्येक कायदा करत असताना त्या कायद्यामधल्या प्रत्येक तरतुदीमध्ये त्या कायद्याची अंमलबजावणी करणारा जो अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गानं जर त्याच्यामध्ये कसूर केली तर त्याला पहिल्यांदा त्या कायद्यामध्ये जबाबदार धरण्याचं काम प्रत्येक गोष्टीत आपण केलं, प्रत्येक वेळी त्याला केलं। आपण कायदा करताना असं करतो की जो राबवणारा अधिकारी आहे त्याला त्याचं कुठेही त्याची जबाबदारी आपण नक्की करत नाही, तर ज्यांनी ज्यांच्या करता राबवायचं आहे त्यांना फक्त आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदार धरतो। इथं बसले पितृराज बाबा त्यांना आठवत असेल किंवा अधिकारी वर्ग सांगतील आणि विशेष करून मुख्यमंत्री महोदय तुम्हाला राज्याचे मुख्य सचिव खूप चांगले मिळाले, मनुकुमार श्रीवास्तव सारखा त्यांच्याबद्दल इतरांची काय मतमतांतर होती पण मी त्यावेळेला बघितलंय की कायदा करताना सभागृहामध्ये एखादा कायदा करायचा असेल तर तो कायदा संमत होईपर्यंत तो माणूस लॉबीमध्ये बसणारा सचिव दर्जाचा एकमेव सचिव मी बघितलाय आणि त्या कायद्यामध्ये चर्चा घडल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याफार जर काही उणीवा असतील तर आम्ही थांबत असू, थांबून तिथं पुन्हा प्रशासना बोलवत असू। आपल्याकडे लॉ अँड ज्युडिशरीचे दोन सेक्रेटरी असतात, एक रेग्युलर कामकाजाचा सेक्रेटरी वेगळा असतो आणि एक विधेयक बनणारा कायदे बनवणारा सेक्रेटरी वेगळा असतो। आम्ही त्याला घेऊन बसायचो, आम्ही चर्चा करायचो आणि हा कायदा अधिक कसा सस्टेनेबल होईल, अधिक कसा मजबूत होईल आणि या कायद्याचा जनतेला फायदा कसा होईल याचा विचार करून आम्ही ए बी सी डी क्लासिफिकेशन ज्या नगरपालिका होत्या त्या नगरपालिकेंचा मुंबई अधिनियम 1888 तेवढा आम्ही अबाधित ठेवला आणि बाकीचे जवळजवळ सगळे एबीसीडी नगरपालिका ज्या होत्या त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नगरपालिकांचे महानगरपालिकांचे वेगवेगळे रूल्स होते, वेगवेगळे अधिनियम होते, त्या सगळ्यांना आम्ही ए क्लासिफिकेशन बी सी डी त्यांचे सीडीआर आम्ही एक बनवले, त्यांचे रूल्स आम्ही एक बनवले, त्यांचे कायदे आम्ही एक बनवले आणि या सगळ्यामध्ये समानता आणण्याचं काम त्या काळामध्ये आम्ही केलं आणि एक चांगल्या प्रकारचा नगरपालिकांना दर्जा त्या काळामध्ये आम्ही आणला। अध्यक्ष महोदय आज भागाभागामध्ये अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, अनधिकृत बांधकामं, ती बांधकामं कोसळली त्याच्यामध्ये माणसं मेली की आपण त्यांना मदत करतो, ती बांधकामं कुणी बांधली त्यांना आपण शासन करतो, पण ही जी बांधकामं होतात 5-5, 10-10, 15-15, 20-20 माळ्याचे बिल्डिंग उभ्या राहतात हे आमच्या अधिकाऱ्यांच्या नजरेखालून नाही करत, ह्याच्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नसतं का, हे अधिकाऱ्यांना माहीत नसतं का, हे सगळं माहिती असतं अध्यक्ष महोदय। आणि म्हणून त्या काळामध्ये आम्ही एक कायदा केला होता, आम्ही कायदा हा केला होता अध्यक्ष महोदय की ज्या वार्डामध्ये एखादं अनधिकृत बांधकाम होईल आणि ते अनधिकृत बांधकाम लक्षात अधिकाऱ्यांच्या आणून दिल्यानंतर
जे अधिकारी त्याच्यावर कारवाई करणार नाही तो वार्डाचा वार्ड ऑफिसर त्या वार्डाचा डीएमसी आणि त्या वार्डाचा पोलीस अधिकारी यांचा त्याच्यामध्ये जबाबदार धरलं जावं अशा पद्धतीचा कायदा आम्ही केला होता आणि आम्हाला आनंद वाटतो की त्याची सगळ्यात जास्त अंमलबजावणी उत्तम प्रकारची त्या काळामध्ये आता मला माहित नाही कारण 2013 नंतर मी मंत्रिमंडळामध्ये नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्या काळामध्ये मला आठवतंय की उत्तम प्रकारची जर काम कोणी केलं असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आणि 2 नंबर पुणे महानगरपालिकेनं काम त्या काळामध्ये केलं होतं आणि 3 नंबर मुंबई महानगरपालिकेनं काम केलं होतं. आता त्या कायद्याचं काय झालं माहित नाही. तो कायदा नसेल तर असा कायदा आणा आणि जे कोणी सत्ता करणारे असतील कारण आज लोकप्रतिनिधींना प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदार धरलं जातं. सत्ता कोणाची असू द्या ते ग्रामपंचायत असू द्या ती नगरपालिका असेल तो आमदार असेल तो मंत्री खासदार असेल मुख्यमंत्री असेल तिथं सगळ्यात 80% जवळजवळ प्रशासकीय अधिकार हे अधिकाऱ्यांना आहेत आणि लोकप्रतिनिधींना 20% सुद्धा प्रशासकीय अधिकार नाहीत. दिवसागणिक आम्हीच लोक आपणच या सभागृहामध्ये कायदे करून लोकप्रतिनिधींचे हक्क आम्ही कमी करतो आहोत दिवसागणिक आणि जनता मात्र सकाळ संध्याकाळ लोकप्रतिनिधींना जाब विचारते आम्ही तुम्हाला निवडून दिलं फायदा काय तुम्ही आमचं हे करत नाही तुम्ही आमचं ते करत नाही तुम्ही आमचं ते करत नाही पण आम्हाला हा करण्याचा अधिकारच नाही. आम्हाला फक्त धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आम्हाला फक्त कायदे करण्याचा अधिकार आहे. आम्हाला फक्त एखादी योजना करण्याचा अधिकार आहे पण ती अंमलबजावणी करण्याचा अधिकार आम्हाला कुठे आहे तो अधिकाऱ्यांना आहे आणि त्यांनी जर केला नाही तर शेवटी जर त्याला आम्ही एखादा शब्द एखादा जाब जर विचारला तर त्याच्या मदतीला 353 ए धावून येतो त्यांच्या कामामध्ये अडचण हे लोकांना माहीत नाही आणि म्हणून मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय तुम्ही या खात्याचे मंत्री पण आहात आणि मुख्यमंत्री पण आहात आणि म्हणून याच्यामध्ये आपण हे काम करावं अशा प्रकारची विनंती करतो. मी बाकी फारही या ठिकाणी काही बोलत नाही पण मागच्या बिलामध्ये यापूर्वीच्या रचनेमध्ये बांधकाम समिती असेल शिक्षण समिती असेल समाज कल्याण समिती असेल आरोग्य समिती असेल त्यांना स्वतंत्रपणे काही अधिकार होते पण हे तुम्ही नगराध्यक्षांना स्वतंत्रपणे अधिकार दिल्यामुळं हे सगळे अधिकार जवळजवळ त्यांचे काढून घेतलेले आहेत. हे सगळे अधिकार नगराध्यक्षांना दिलेले आहेत. आता मगाशी आमचे मित्र डॉक्टर कुटे म्हणाले ठीक आहे राजकीय दृष्ट्या स्टेटमेंट करायला काही हरकत नाही माझा काय त्याला विरोध नाही आणि वेळ आली तर तुमच्यापेक्षा जास्त स्टेटमेंट राजकीय मी चांगलं करू शकतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे बोलणार नाही आपण काही हा करू शकतो राहुलजी पण तो मुद्दा नाहीये. प्रत्येक वेळी मी इकडे होतो कायद्याच्या वेळेला मी कायद्यावरच प्रत्येक वेळी बोललेलो आहे आणि कायदा ह्या विषयामध्ये माझा आवडता विषय आहे. का तर शेवटी लोकांना उत्तरदायित्व आम्ही आहोत. लोकांना उत्तर आम्हाला द्यावं लागतं आणि आम्हाला अधिकार मात्र काहीच नसतात त्यामुळे लोकांच्या रोषाला सुद्धा आपल्यालाच सामोरं जावं लागतं म्हणून या ठिकाणी सांगतो आणि म्हणून त्यावेळेला नगराध्यक्षांना सगळे अधिकार देऊन ठेवले होते. काय काय नगराध्यक्षांनी काय काय उपद्व्याप केले ते आता मी कोणाचं नाव इथं घेत नाही कारण माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी कधी केली नाही कोणाचं कधीही व्यक्तिगत चारित्र्य हनन कधी केलं नाही कोणाच्याही व्यक्तिगत कौटुंबिक जीवनाबद्दल माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये अध्यक्ष महोदय मी भाषण आक्रमक करतो पण व्यक्तिगत मी कधी कोणावर टीका टिप्पणी करत नाही आणि म्हणून मी कोणाची नावं घेणार नाही पण माझ्या डोळ्यावेकची उदाहरणं आहेत की काय काय त्यांनी उद्योग जे केलेले आहेत कारण त्यांना अविश्वास ठरावाची भीती नाही त्यांना डिस्क्वालिफिकेशनची भीती नाही सगळे अधिकार त्यांना दिले गेलेले होते आणि त्यांना जर शेवटी ते डिस्क्वालिफाय करायचं असेल तर राज्य सरकारपर्यंत त्यांची परवानगी घ्यायला यायला लागायचं. शेवटी तो कुठल्या तरी पक्षाशी संबंधित असायचाच आणि म्हणून त्याचा आधार घेऊन त्याला शेवटी निवडणुकीच्या शेवट मला वाटतं वर्ष की 6 महिन्यापर्यंत कुठलाही ठराव आणताच येत नव्हता त्यामुळे 5 वर्षात एकदा कधीतरी अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला तर बाकी मग तर ठराव आणायची भीतीच त्याला काय नाही आणि म्हणून अशी निरंकुश शंका सत्ता ठेवू नका आणि म्हणून याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. इथं बाबांचं की माणसं काही बोलणार आहे म्हणून मी जास्त वेळ ठिकाणी ह्याच्यापेक्षा काही फार बोलू इच्छित नाही पण हा कायदा मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा तपासून बघा पुन्हा एकदा या कायद्याचे बरे वाईट परिणाम काय आहेत ते बघा याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनचा विषय अविश्वासा ठराव काय तो बघा किंवा किंबहुना आता मी बोलण्याची काही गरज नाही संजय कुटे परंतु मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे नाव शिवसेनेचं घेत आहे आणि सगळे निर्णय आणि कार्यक्रम मात्र भाजपचा राबवत आहे रे बाबांनो सगळा भाजपचा राबवत आहे. घेतलेले 1.5-2 महिन्यामध्ये असा एक निर्णय दाखवा
तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने घेतलात, अरे तुम्ही घेतलेले सगळे निर्णय तुमच्याकडून बदलून घेतायत हे, याचा अर्थ तुमच्याकडून सगळे निर्णय बदलून घेतायत। सावध हा, कराल कारभार तो स्वाभिमानाने करा, गरज फक्त तुम्हाला नाही त्यांना पण आहे। सत्तेमध्ये त्यांना पण यायचं होतं, ते तडफडले, किती जरी नाही बोलले ना तरी माशासारखे तडफडत होते सत्तेच्या बाहेर राहून। आणि म्हणून जर निर्णय करायचे असतील तर निर्णय फक्त त्यांच्या हिताचे, त्यांच्या अहंकाराचे, आणि त्यांनी सुद्धा अहंकार न करता। मी ज्यावेळेला सुरुवातीला सांगितलं की लोकशाहीमध्ये आपण काही प्रयोग करायचे असतात, काही निर्णय घ्यायचे असतात, त्या निर्णयाचा परिणाम जनहितावर काय बोलू दे, बोलता काय काय म्हणला, चला आपण बोला। नाही नाही आपण अध्यक्षांची बोला, आपण बोला। मी साहेब आपल्याशी बोलतोय, मग संजय कुठे किती साहेब बोलत होते हो? साहेब संजय कुठे किती बोलले? आपण चेअरवर होतात, एखादं वाक्य तरी आम्हाला बोलायला परवानगी द्या, एखादं वाक्य कन्क्लूड करूया। आपल्याला बऱ्याच सदस्यांना या बिलवर बोलायचंय। साहेब 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 मी बुद्ध्याच्या बाहेर गेलो नाही, पण तुमची परवानगी जर असेल तास दीड तास या नगरविकास खात्यावर मी बोलतो, बिलावर बोलायला काय अडचण नाही। तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, सभागृहाला सहकार्य करणार याची मला खात्री आहे, त्यामुळे अशात मला सांगायची पायीच आणणार नाही आपण, त्यामुळे कन्क्लूड करा, माझी विनंती आहे। ओके ओके, मला फक्त नाही मला फक्त हा त्या भाषेत बोलू काय, आणि म्हणून मला फक्त शंभुराज तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की किमान तरी बाबानुरे ठीक आहे, स्वतःच्या मनाला विचार करा आणि अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीत तोंड घालून स्वतःचं हसं करून घेऊ नका। अजिबात काव काव नव्हे, काव काव काय, हा मला वाटलं काव 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 करतोय का, कारण आता 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 पितृपक्ष येणार आहे म्हणून प्रॅक्टिस करतोय की काय घडी असं मला वाटलं। नाही पितृपक्ष लवकर आहे आता, आ कसली हो, माझे आई वडील गेले असल्यामुळे मी करतोच, तू पण ठीक आहे, पण चर्चा चालू ठेवा, पण 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 मला मला तुम्हाला वाढ ठेवायची वेळ आणू नका, मी माझ्या आई वडिलांना ठेवतो, तुम्हाला ठेवायची वेळ देऊ नका। चला मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री निर्लज्जपणाचा कळस आहे, निर्लज्जपणाचा। अध्यक्ष महोदय बोला, अध्यक्ष महोदय सभासद मंत्री असो अगर सदस्य असो खाली बसून बोलण्याला तुम्ही मज्जाव करणार आहे की नाही एवढं आम्हाला जरा सांगा, खाली बसून बोलू नये कोणी बोलत नाही। चला जाधव साहेब चला, आणि म्हणा अध्यक्ष महोदय तुम्हाला जर खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष किंवा नगरपालिका किंवा त्या नगरसेवकांना किंवा ही लोकशाही जर बळकट करायची असेल, बलवान करायची असेल, तर शेवटी त्यांची ताकद वाढवणारे कायदे करा, त्यांना निरंकुश ठेवू नका, त्यांना त्यांच्यावर कोणातरी अंकुश असला पाहिजे। तुम्ही तिथं दोन्ही ईडीचे सेक्रेटरी, ईडी वन ईडी टू चे सेक्रेटरी बोलवा, तुम्हाला आम्हाला नाही बोलवायचं असलं बोलवू नका, पण तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी जाणकार मंडळी आहेत ज्यांनी अनेक नगरपालिका चालवतात, त्यांना बोलवा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कायदा ठेवायचा असेल तर ठेवा, पण इथं कुठंतरी अशा पद्धतीनं निरंकुशपणा जर तुम्ही ठेवलात तर निश्चितपणे तुमचा जरी सदहेतू असला किंवा तुम्ही कोणाच्याही प्रेशरखाली हे काम करत असलात तरी सुद्धा यातून निश्चितपणे वाईटच घडेल, चांगलं काही घडणार नाही, आणि म्हणून आपण याचा पुन्हा एकदा विचार करावा अशा प्रकारची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।